सार्थक बहुउद्देशीय संस्थान नागपुर व नागपुर महानगर पालिका एवं दक्षिण प्रभात के सभी पार्षद इनके संयुक्त विद्यमान से शहर के सोमवारी क्वार्टर स्थित एनआईटी बगीचे निःशुल्क आरोग्य जांच शिविर का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में शहर के सभी मान्यवर व्यक्ति उपस्थित हुए थे। शिविर में आंख, दांत और संपूर्ण आरोग्य जाँच की गई, साथ ही रक्तदान शिविर का आयोजन भी किया गया। सर्वप्रथम सर्वांना नागरिकांना मी संजय लानेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या नवीन वर्षाच्या व झालेल्या दिवाळीचा व आपलं आयुष्य सुख जावं सुखमरुदू जावं ना। कोरोनापासून जे तीन मंत्र दिलेले आहे आपण त्याच्या सर्वांनी पालन करावं। या कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे सार्थक बौद्धिशी संस्था गेले अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे। लोकांना ऑपरेशनच्या माध्यमातून असो, लोकांना धान्याच्या किटच्या माध्यमातून असो, लोकांना पुस्तक वाटपाच्या माध्यमातून असो, अनेक सारे सामाजिक कार्य होत असतात। आज कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणून माझी मुलगी सुधिया संजय लहाने, आज तिचा वाढदिवस आहे। आम्ही अनेक वर्षापासून या असा उपक्रम सामाजिक कार्य करत असतो। या वाढदिवसच्या निमित्त हे जे आपले तीन स्तंभ आहे, डॉक्टर, सफाई कर्मचारी व पोलीस कर्मचारी, त्यातले सर्वात मोठा भाग म्हणजे आपले स्वच्छता दूत, ज्याच्यामुळे आपण या कोरोनाच्या काळात घरी बसलो होतो पण त्यांनी पूर्ण जग स्वाफ ठेवलं अशा याचा एक आपलं तर्फे ऋण म्हणून आपण फुल नाही फुलाची बाकडी त्यांचं स्वागत करण्यात आला। महिलांना नाही का सॉक्स, मफलर, टॉनिकच्या बॉटला, ते मोत्यांची माळ, फळ असं वाटप करण्यात आलं। पुरुषांना टोपी, थंडीचे दिवस आहे असे त्यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यांना ओळखण्यात करण्यात आलं। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या वाडाचे लोकप्रिय नगरसेवक आदरणीय सतीशजी होले, शेखांजी आगलावे, मोंटूजी इलमकर, वैभव जाऊलकर, पूजा जाऊलकर, श्री सिद्धूजी कोमोजवार, शिवसेना नेते व श्रीधरजी आडे, अनेक आणि माजी आमदार सुधाकरजी कोळे असे सर्व मान्यवर उपस्थित होते। आणि इथे आदरणीय सतीशजी होले यांच्या माध्यमातून धर्मार्थ दवाखाना सुरू आहे सोमवारी क्वार्टरला। आज संजयजी लहाने यांनी जे कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांना थंडीचे दिवस आहे आणि त्यांनी कोरोना काळात जे कार्य केले आहेत, जी सेवा केली आहे, त्यांच्या याच्यामध्ये त्यांना आज एक साडी वाटप केलेलं आहे, फळ वगैरे, औषधी वगैरे आणि टोपी वगैरे, जे काही थंडीचे साधनं आहे ते त्यांना वाटप केले आहे। सार्थक जे त्यांचे हे आहे सार्थक बौद्धिशी संस्था, त्याच्या माध्यमातून त्यांनी सगळं वाटप केलेलं आहे। त्यांचं आम्ही अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।